काँग्रेस हायकमांड असा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभी राहते ती गांधी घराण्यामधली एखादी व्यक्ती पण आता चोवीस वर्षांनी हे समीकरण बदलणार का हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे आज काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांचं नाव जाहीर केलं जाईल काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यापैकी काँग्रेस नेत्यांनी नेमका कौल कुणाला दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे दरम्यान नवीन अध्यक्षांसमोर जुन्याच आव्हानांचा सा डोंगर मात्र कायम असेल अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ अभिषेक काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण याचा निर्णय कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल बरोबर आहे ज्ञानदा जे दोन दिवसांपूर्वी या संदर्भातलं मतदान पार पडलं होतं ठिकठिकाणी थी, देशामध्ये या संदर्भात मतदान जे आहे ते आपल्याला काँग्रेस मुख्यालयांमध्ये होताना बघायला मिळालेलं होतं त्याचा निकाल जो आहे तो आज स्पष्ट होणार आहे आज काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हे स्पष्ट होईल प्रामुख्यानं बघायचं तर काँग्रेसचा हा नवा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेर असणार आहे तब्बल चोवीस वर्षानंतर तसे संकेत जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत आता यामध्ये प्रामुख्य मुख्याना जर का बघायचं तर आज दहा वाजल्यापासून या संदर्भातली मतमोजणी जी आहे त्याला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळेल अकबर रोडवरील जे काँग्रेस मुख्यालय आहे तिथे या संदर्भातली मतमोजणी होताना आपल्याला दिसेल यात दोन जे उमेदवार आहेत ते आपल्यासमोर होते यामध्ये एक शशी थरूर आणि दुसरे आ, हे काँग्रेस घराण्यातील जवळचे मानले जाणारे असे खरगे आपल्याला बघायला मिळालेले होते खरगेंचा देखील अनुभव असा दांगडा आहे एकोणीसशे बहात्तरपासून ते काँग्रेसमध्ये आहेत गांधी कुटुंबाचे विश्वासू आहेत एकूणच दोन हजार एकोणीस साली जेव्हा राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडलं होतं त्यानंतर अनेकांना असं वाटलं होतं की काँग्रेसच्या घराण्याबाहेरचा कोणीतरी अध्यक्ष अध्यक्ष व्हावा तसे प्रयत्न देखील वेळोवेळी होताना आपल्याला बघायला मिळाले जी ट्वेंटी थ्री देखील एक नेत्यांचा गट जो आहे तो या संदर्भात वेळोवेळी भाष्य गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी बरीच आहे मोठा आव्हान आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं काँग्रेसच्या नव्या नेतृत्वासमोर असेल हायकमांड समोर असेल अध्यक्षांसमोर असेल अभिषेक अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट